चौफेर क्षेत्र रक्षण असतं त्याचं, असा देवेन संघाचा संघनायक अवया खंडू पाटील पुन्हा एकदा आपला पुढचा चेंडू टाकताना आवरप्याचा षटक इथे झेल उडालाय. प्रयत्न चांगला होता मात्र घेता आलेला नाही. दरम्यान त्या चेंडूवर दोन धावा वसूल करतोय तो दीपक. आतापर्यंत दीपक याने चार चेंडू फेस केले आहेत आणि चार चेंडूंवर चक्क 7 धावा वसूल केलेल्या आहेत, ज्या संघासाठी खूप मोलाच्या उपयुक्त आहेत. कारण त्यांना जो टार्गेट सेट करायचा आहे त्या दृष्टीने पॉवर प्लेचं पहिलं षटक हा खेळताना एक चांगली सुरुवात. खंडू पाटील याला कोणतं यश मिळवून देत नाही. इथे कलात्मक खेळण्याचा प्रयत्न मात्र वाया जातोय. चेंडू जातो निर्धाव. फलस्वरूप इथे होते षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकात खंडू पाटील याने एक अप्रतिम षटकाची हाताळणी करताना फक्त आणि फक्त 8 धावा दिलेले आहेत. या 8 धावा पॉवर प्लेचं षटक म्हणता एक उपयुक्त असं षटक गणलं जाईल की मोठे फटके खेळण्याची कोणती संधी दिली नाही. तर पाहूया शिवनेरी अमने संघाला विनंती असेल, व्यतिरिक्त सर्व संघांना विनंती असेल की आपण सर्वांनी सहकार्य करायचंय. जास्त वेळ न घेता एक असं दमट वातावरण निर्माण झालेलं आहे. मोठे फटक्यांना इथे वाव नाही. सकाळचं सत्र पाहिलं तर दवबिंदू होते खेळपट्टीवर आणि आउटफील्ड जरा स्लो झाली होती. त्यानंतर कोवलं ऊन पडलं, त्याच्यानंतर थोडेसे दवबिंदू कमी झाले आणि आउटफील्ड फास्ट झाल्यानंतर ग्राउंड शॉटवर धावा निघाल्या. तर नवीन गोलंदाज येतोय रमेश जोशी, स्वतः कर्णधार, आणि त्याला सामोरे जाईल तो देवेन. चेरोबा कोण संघाचा कर्णधार पाहूया. दोन कर्णधारमध्ये कोण सरशी, कोण सरस ठरतोय. येणारे 6 चेंडू सांगतील. दरम्यान सामन्यातला दुसरं षटक, सांघिक दुसरं षटक तर वैयक्तिक पहिलं षटक रमेश जोशी मास्तर. संतोष जोशी एष्टी रक्षण करतोय. सुरेख फटका मात्र तिकडे क्षेत्ररक्षक आडवा झालाय. चेंडू आडवलाय मात्र दोन धावा वाचवू शकलेले नाहीत. या दुहेरी धावाने संघाला आकारणी मिळते. ती दुहेरी अंकात बिनबाद 10. तर इथे पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर. इथे काहीतरी कला करण्याचा प्रयत्न होता देवेन याचा, चकवलाय. इकडे काय घडतं, काय बिघडतंय आणि नाहक बळी देतोय दीपक याच्या रूपाने. धावचीच्या रूपात हा पहिला फलंदाज बाद होतोय. चेरोबा कोण संघाची ही रणनीती आहे. ही हा बाद झालेला फलंदाज नाहीये, बाद होऊ दिलेला फलंदाज आहे. अशा रीतीने काही का होईना पण या चेंडूवर निर्धाव स्वरूप एक गडी देखील बाद झालेला आहे आणि धावक संख्या स्थिर ठेवलेली आहे ती एक गडी बाद 10. नवीन फलंदाज येतोय परेश महाजन, ज्याची खेळी आपण चाचणी स्पर्धेत पाहिली होती त्याच पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी कामगिरी करतोय का हे पाण्यासारखं ठरेल. एकीकडे एक हाती सत्ता प्रस्थापित केली होती परेश महाजन याने, तर दुसरीकडे प्रशांत म्हात्रे याने एक हाती विजय बहाल केला होता समोरच्या प्रतिस्पर्ध्याला. सुरेख चेंडू झेल उडालाय, प्रयत्न फसलाय. दरम्यान एक धाव वाचवू शकले नाहीत देवेन. एकेरी धावेने धावसंख्या पोचते एक गडी बाद 11. आणि इथून खऱ्या अर्थी हाणामारीला सुरुवात होणार आहे. कारण स्ट्राईकला आलेला आहे तो परेश महाजन, ज्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा चेरोबा कोण संघाला असतील. चेरोबा कोण संघाचे पाठीराखे देखील
खूप साऱ्या प्रमाणात इथे पाहायला मिळत आहेत आणि निश्चितच उद्या या ठिकाणी अप्रतिम गर्दी पाहायला मिळणार आहे. स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे उपतालुका प्रमुख चषक 2023. रक्षात्मक खेळ रिकाम्या क्षेत्राची निवड करताना चेंडू येतात मेड विकेटच्या दिशेने, तिथे गचाळ क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन खंडू पाटील याच्या माध्यमातून आणि मिळत आहेत दोन धावा. एक संत सावध सुरुवात परेश महाजन याची, मात्र दोन धावेने सांघिक कामगिरीला बळ देताना धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 13. आखुडे टप्प्याचा चेंडू हवा तसा फायदा उचलता आला नाही, मात्र चेंडू दोन धावा निश्चित देऊन गेलेला आहे. या दोन धावेने धावगती वाढताना दिसते ती 1 गडी बाद 15. इथे बाद झालेला फलंदाज दीपक 7 धावांचं योगदान दिलं होतं आणि इथून परेश महाजन येणाऱ्या क्रमवारीत प्रशांत म्हात्रे. आता मात्र पुन्हा आखुडे टप्प्याचा चेंडू, इथे मात्र एकापेक्षा काही मिळणार नाही अशी शक्यता आणि एकच धाव एकेरी धावेने संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 16. दोन षटकांच्या समाप्तीनंतर बऱ्यापैकी धावसंख्या आणि येणारे 12 चेंडू खूप काही चेरोबा संघासाठी सांगून जाणारे असतील, कारण येणाऱ्या क्रमवारीत फलंदाजीच्या क्रमवारीत एक अप्रतिम उच्च कोटीचे उच्च दर्जाचे फलंदाज त्यांच्याकडे बाकी आहेत. निश्चितच रणनीती ठरलेली आहे. जसा पहिला फलंदाज दीपक याने आपली सहज आणि सोपी विकेट बहाल केली होती, तो एक रणनीतीचा भाग होता चेरोबा कोण संघाचा हे सिद्ध करण्याची जबाबदारी परेश महाजन, कर्णधार देवेश आणि येणारा प्रशांत म्हात्रे याच्यावर असणार आहे. त्या उलट शिवनेरी अमने संघाची जी जमेची बाजू आहे त्यांची गोलंदाजी, तर पहिले 2 षटकं म्हणजे बऱ्यापैकी हाताळली गेलेली आहेत. फक्त आणि फक्त 8 धावांच्या सरासरीने 16 धावा जमवता आलेले चेरोबा कोण संघाला, इथून काय घडतंय काय बिघडतंय हे निश्चितच खेळपट्टीवरील जोडी अर्थात कर्णधार देवेश आणि एक आक्रमक फलंदाज परेश महाजन याच्या माध्यमातून दिसेलच. तर तिसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलाय तो शरद केने. शरद केने उजव्या हाताने मारा करतोय, समोर आहे परेश महाजन. पहिला चेंडू टोलवलाय, चांगलं क्षेत्र रक्षण झालंय. आणि इथे विकेट बहाल केलेली आहे पुन्हा एकदा दीपक याच्या पावलावर पाऊल ठेवून पाचारण करण्यात आले प्रशांत म्हात्रे याला. हे एकेरी धावेने धावसंख्या पोचते 17 वर. तिथे अप्रतिम क्षेत्ररक्षण झालेलं होतं गुरुजींच्या माध्यमातून. संतोष जोशी जे पेशाने शिक्षक आहेत आणि क्रिकेट खेळत असं आहे, इथे वकील डॉक्टर शिक्षक कोणालाही यापासून वंचित राहता येत नाही. आपण असे अनेक ग्रामीण 40 संघ पाहतोय की त्याच्यामध्ये अशा गुणवान शैक्षणिक क्षेत्रात पुढे गेलेल्यांचा भरणा दिसून येतोय. त्यापैकी संतोष जोशी अमने संघाचा जे पेशाने शिक्षक आहेत. तर जाऊया पुन्हा एकदा खेळपट्टीवर. इथे येतोय देवेश याची जागा घेण्यासाठी प्रशांत म्हात्रे. ही जोडी चेरोबा कोण संघासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. नव्यानेच या वर्षात पदार्पण केलेली ही जोडी आणि पहिल्याच चाचणी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती दोघांनी, मात्र एकाने सामना काढून दिला होता तर दुसऱ्याने हातून घालवला होता हेही विसरता कामा नये. पहिला चेंडू रक्षात्मक खेळ प्रशांत म्हात्रे याच्या माध्यमातून लॉंग ऑफच्या दिशेने एकेरी धावने आपले वैयक्तिक खातं उघडताना सांघिक धावसंख्येत भर पडते ती 2 गडी बाद 18. आणि दोन्ही बाद झालेले फलंदाज हे धावचीतच्या रूपात झालेले आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू परेश महाजन टोळवण्याचा प्रयत्न आहे, हवे तसे फटके त्याच्या बॅटमधून निघत नाहीत, मात्र एकेरी धावेने
संघाला पोचवते 1900 धावसंख्येवर. इथून उरलेल्या चेंडूत खूप मोठा प्रहार करावा लागेल, कारण शिवनेरी आमने संघ हा देखील एक चाचणी स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा संघ ठरला होता. पुन्हा एकदा त्याच दिशेने इथून मात्र जमिनी लगत खेळून काढलेला चेंडू एकापेक्षा काही नाही आणि हळूहळू धावसंख्येत भर पडताना धावसंख्या पोचते 20. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. शरद केनियाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. इथे मात्र भरकटलेला दिशाहीन चेंडू पंच सांगतायत आम्हाला की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत भर पडताना धावसंख्या पोचते 2 गड्यांच्या मोबदल्यात 21. शिल्लक चेंडू बरंच काही सांगून जाणार आहेत या जोडीच्या माध्यमातून, जिथे परेश महाजन, प्रशांत म्हात्रे पुन्हा एकदा जोरदार टोलण्याचा प्रयत्न. इथे काय घडतंय, दरम्यान यष्टी रक्षकाला चेंडू गॅदर करता आला नाही. फलस्वरूप एक धाव मिळते परेश महाजन याला. एकेरी धावीने धावसंख्या पोचते 22. प्रशांत म्हात्रे याला या क्रीडांगणाचा या खेळपट्टीचा खूप सारा अनुभव आहे. कसा फायदा उचलतोय हे पाहण्यासारखं ठरेल. हलका सापील बॅटची कट घेऊन चेंडू जो सीमारेषेबाहेर येतोय. पहिला चौकार आणि चौकारांनी धावगतीला वेग येतोय. धावसंख्या पोचतय चक्क 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 26. बऱ्यापैकी सुरुवात, बऱ्यापैकी सामना आणि येणारे 6 चेंडू किमान 14 धावा आल्या तर निश्चितच 40 हा स्कोर या क्रीडांगणावर. जय हनुमान क्रीडांगण सरवली या क्रीडांगणावर खूप मोठं उपयुक्त असा स्कोर असणार आहे. त्या मानाने शिवनेरी आमने संघ देखील त्या दृष्टीने पाऊल उचलेल, कारण चाचणी स्पर्धेत या दोन्ही संघांना खेळताना पाहिलं अप्रतिम खेळाचं प्रदर्शन दोन्ही संघांच्या माध्यमातून झालं होतं. तर इथे ज्या अशा पल्लवित केल्या होत्या चाचणी स्पर्धेत परेश महाजन त्याच्यावर पाणी फेरलं गेलं होतं प्रशांत म्हात्रे याच्या माध्यमातून, पण त्या तो सामना वेगळा होता, ती स्पर्धा वेगळी होती, ते मैदान वेगळं होतं. इथे मात्र दोन मातब्बर संघादरम्यान कश्मकश चाललंय, जखडून ठेवलंय या दिग्गज फलंदाजांना शिवनेरी आमने संघाने. आणि इथे आता मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी होत आहे गुरुजी संतोष जोशी. एक उपयुक्त गोलंदाज शिवनेरी आमने संघाचा. दिशाहीन चेंडू, भरकटलेला चेंडू आणि इथून अतिरिक्त धावेने संघाच्या कामगिरीत भर पडते ती 27. 2 गडी बाद 27. तर काल्लेर आणि कासने दोन्ही संघांना विनंती. इथे उडवलाय रिकाम्या क्षेत्राची निवड करताना कोणताही अंदाज घेता आला नाही क्षेत्ररक्षकाला आणि फलस्वरूप चेंडू एका टप्प्याने जातो सीमारेषेच्या बाहेर आणि येतोय परेश महाजन याच्या बॅटमधून चौकार. या चौकाराने अतिशय वेगाने धावगतीत धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 2 गडी बाद 31. पाहूया पुन्हा एकदा संतोष जोशी उजव्या हाताने मारा करतोय. समोर आहे पुन्हा एकदा परेश. टोलवलाय, उडवलाय चेंडू हवेत आहे. इथे झेल होण्याची शक्यता नाकारता येते आणि परेश महाजन याची खेळी संपुष्टात. एका चौकाराची नोंद करताना दुसऱ्याच चेंडूवर चकवलाय तो गुरुजी संतोष जोशी यांनी आणि फसवलाय स्क्वेअर लेग मेड विकेटच्या क्षेत्रात. झेल स्वरूप हा परेश महाजन
चिरोबा कोण संघाचा तिसरा गडी वाजवतोय सांघिक 31 या धावसंख्येवर? जखडून ठेवण्याचं कामी मगाशी म्हटल्याप्रमाणे शिवनेरी अमने संघाकडे गोलंदाजीचा उत्तम भरणा आहे, त्यांनी गुणवत्ता सिद्ध केलेली आहे चाचणी स्पर्धेत गोलंदाजीची। त्या उलट चिरोबा कोण संघ हा अष्टपैलू कामगिरी करणारा कोण संघ आहे, इथे गोलंदाजी तितकीच प्रगल्भतेने केली जाते तर फलंदाजी देखील चांगली होते। तर नवीन फलंदाज येतोय संदीप, एक बारीक शरीरेष्टीचा फलंदाज, लेकिन आता पाहूया हा सुरेख फटका खेळलाय, मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, एकापेक्षा काही नाही। एकेरी धावीने संघाच्या धावसंख्येत भर पडते, 3 गडी बाद 32। इथून उरलेले चेंडू हे प्रशांत म्हात्रेला फेस करावे लागतील आणि एखादं दुसरा मोठ्या फटक्याची त्यांच्या पाठीराख्यांना अपेक्षा असेल ती पूर्तता करावी लागेल, अन्यथा हा स्कोअर शिवनेरी आमने हा देखील संघ पेलनोची क्षमता ठेवणारा इथे उडवलाय आणि चेंडू होतोय फरार, सीमापार येतोय दणदणीत षटकार। उपतालुका प्रमुख चषक 2023 मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, संघांच्या प्रशिक्षकांचं इथे मनपूर्वक स्वागत करतोय। या षटकाराने वेगवान धावगती वाढते ती चिरोबा कोण संघाची, 3 गडी बाद 38। षटकाराने वेगवान धावगती वाढते, इथे पण जोरदार टोळण्याचा प्रयत्न होता जमिनी लगत, मात्र शेवटच्या क्षणी चेंडूने उसळी घेतली, सहज असा चेंडू या क्षेत्ररक्षकाच्या हातात आला, मात्र 2 धावा वाचवू शकलेले नाहीत। इथून धावसंख्या सुस्थिती, सन्मानजनक स्कोर उभा केला चिरोबा कोण संघाने 40, 3 गडी बाद 40। प्रशांत म्हात्रे याच्या बॅटमधून 2 अप्रतिम फटक्याची नोंद झालेली आहे। दरम्यान संतोष पुन्हा एकदा उडवलाय, इथे नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय, दरम्यान 2 धावा पूर्ण करतो प्रशांत म्हात्रे आणि धावसंख्या पोचते 42 वर। आता मात्र चांगल्या स्थितीत संघ पोहोचलेला आहे, तर अशा रीतीने ही एकेरी बाजू संपताना चिरोबा कोण संघाने आव्हान उभं केलं आहे ते आमने संघासाठी 24 चेंडूत 43 धावांचं। पाहूया ह्या 43 धावा पेलवताना किती दमछाक होते आमने संघाची, की फेस काढला जातोय गोलंदाजाचा चिरोबा संघाच्या। गोलंदाजीमध्ये परेश महाजन, बंद्रे मारुती काल्लेर आणि विपक्ष अमर कासणे, दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचे त्वरित। यापुढील सामना बंद्रे मारुती काल्लेर अमर कासणे एक 2 बलाढ्य संघादरम्यान, दोन्ही संघांच्या संघनायकांना वारंवार आम्ही या ठिकाणी पुकारत आहोत तरी आपण दाद देत नाही, शेवटचा कॉल असणार आहे दोन्ही संघांना, अन्यथा पेनल्टीला सामोरे जावे लागेल, हे दोन्ही संघांनी नोंद घ्या। आपला एक रूल आहे की एकेरी बाजू संपल्यानंतर आपल्याला नाणेफेक करायची असते आणि त्या दृष्टीने आपण कोणतंच पाऊल उचलत नाहीत, ही चुकीची बाब आहे। दुपारचं सत्र आहे आणि तुमचा आजच्या दिवसाचा सामना आहे आणि तुम्ही इथे वेळेवर हजर राहणं कर्मप्राप्त आहे। दरम्यान जाऊया पुन्हा एकदा खेळपट्टीवर, जिथे 43 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे ते चिरोबा कोण संघाने। बंद्रे मारुती काल्लेर संघाचा संघनायक, प्रथम आपण आल्याची नोंद करा।
क्रीडांगणावर लगेचच सामना सुरू होत आहे. पहिली फेरी झालेली आहे. 43 धावांचं आव्हान उभं केलं ते शिवनेरी अमने संघासाठी. दरम्यानच्या काळात आपण पुढील सामन्याची नाणेफेक करून घेऊया. विशाल चौधरी उद्योगपती, त्याचप्रमाणे अरविंद चौधरी एक अष्टपैलू खेळाडू जय हनुमान सरवली संघाचा आणि उद्योगपती. तर इथे फक्त आपण नाणेफेक घेऊया कारण वेळ फार कमी आहे. सामना रंगणार आहे बंद्र्या मारुती काल्हेर वर्सेस अमर स्पोर्ट्स कासणे या दोन बलाढ्य संघादरम्यान. तर मी उद्योगपती विशाल यांच्याकडे मी नाणं सोपवतोय. तर इकडे नाणेफेकीचा निर्णय लागलेला आहे तो बंद्र्या मारुती काल्हेर या संघाने जिंकलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही प्रथम फलंदाजी करू. दोन्ही संघांना शुभेच्छा कारण वेळ फार कमी आहे. जाऊया पुन्हा एकदा खेळपट्टीवर जिथे 43 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे ते चेरोबा कोण संघाने आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी सज्ज आहे तो शिवनेरी अमने. एक जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. प्रत्येक चेंडूची प्रत्येक क्षणाची प्रत्येक षटकाची नोंद आणि लेखाजोखा ठेवणारे आमचे गुणवंत गुणलेखक अल्पेश गायकवाड. तुम्ही कधी विचारा संपूर्ण इतिहास तोंडपाठ असणारा गुणलेखक या ठिकाणी आहे. तर दरम्यान पंचांनी सामना सुरू करा. फलंदाज आलेले आहेत. तर अशा रीतीनं 43 धावांचा पाठलाग करताना एका मातब्बर संघ शिवनेरी अमने संघ हा खंडू पाटील आणि संतोष गुरुजी जोशी या आघाडीच्या जोडीने डावाची सुरुवात करतील. खूप साऱ्या अपेक्षा असतील. एक शैलीदार फलंदाज आहे संतोष जोशी, तर आक्रमक फलंदाज आहे तो खंडू पाटील. आणि याच्यातून पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात ही जोडी काय करते ते पाहण्यासारखं ठरेल. कारण जे आव्हान उभं आहे निश्चितच त्यांच्यासमोर गोलंदाजी तेवढी तगडी आहे आणि आव्हान पेलवण्याची क्षमता. पहिलं पॉवर प्लेचं षटक खूप काही सांगून जाणारं आहे. इथे आक्रमण झालं तर निश्चितच या स्पर्धेत टिकून राहण्याचं कौशल्य दाखवतील यात तिळमात्र शंका नाही. दरम्यान पहिलं षटक घेऊन येतोय दिनेश किनी. एक पंचक्रोशी क्रीडांगण तर या गोलंदाजाने अक्षरशः गाजवलं होतं यात तिळमात्र शंका नाही. दिनेश किनी पहिलं षटक सांघिक वैयक्तिक आणि समोर येतो संतोष जोशी. सुंदर व्यूहरचना क्षेत्ररक्षणाची. पहिलाच चेंडू चकवलाय निर्धाव स्वरूप जातोय. 43 धावांचा पाठलाग करताना शिवनेरी अमने संघ जबरदस्त खेळ पाहिला. 30 yard सर्कल मध्ये आपण पाहतोय ऑफच्या दिशेने. इथे मात्र सुरेख खेळून काढलेले तितकं चपळ क्षेत्ररक्षण झालेले एकापेक्षा काही नाही. एकेरी धावेने सांघिक आणि वैयक्तिक खातं उघडताना संतोष जोशी. पाहूया चमकदार खेळीने कोणता संघ पुढच्या फेरीत जाणार आहे थोड्या वेळात कळेलच. दरम्यान आता मात्र स्ट्राईकला येतोय तो खंडू पाटील. षटकातला तिसरा चेंडू. आता मात्र रिकाम्या क्षेत्राची निवड करताना छोट्या पिसाऱ्याकडे चेंडू लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर आणि येतोय दमदार चौकार. आणि या चौकाराने एक पॉवर प्लेचं षटक जे आपण म्हणतो त्याचा फायदा उचलायचा असतो त्या उचलण्याच्या प्रगतीपथावर आहे तो शिवनेरी अमने संघ. या चौकाराने धावसंख्या पोचतोय 5
पुन्हा एकदा किनी खंडू पाटील जोरदार टोलवण्याचा प्रयत्न खंडू पाटील याचा कोणताही संपर्क नाही बॅट आणि चेंडू याचा चेंडू निर्धाव स्वरूप विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातात धावसंख्या स्थिर बिनबाद 5. पुन्हा एकदा दिनेश किणी रक्षात्मक खेळ करण्याचा प्रयत्न पुन्हा चकवले खंडू पाटीलला ज्या त्याच्याकडनं निश्चितच शिवनेरी आमने संघाला अपेक्षा नसतील कारण उपयुक्त फलंदाजी त्याच्या माध्यमातून होत असते आणि ती करावी लागेल जर तुम्हाला या उपतालुका प्रमुख चषक 2023 मध्ये या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर 24 चेंडूत जे 43 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे त्याला सामोरं जावं लागेल त्याच्यासाठी चांगला खेळ करा. पुढे सरसावलेला आहे चेंडू हवेत आहे रिकाम्या क्षेत्रात चेंडू लँड होतोय वन बाउन्स सीमापार चौकार आणि या चौकाराने आता मात्र खंडू पाटील यांनी देखील आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत की होय आपल्याला 43 धावा काढायच्या आहेत आणि त्या काढण्यासाठी असे फटके भात्यातून काढायचे लागतील. तो फटका एक संतोष जोशीच्या माध्यमातून त्याच्या भात्यातून निघाला जे गाठोडं त्यांच्या नेहमी पाठीशी असतं आणि दुसरा फटका निघाला खंडू पाटीलच्या बॅटमधून जी त्याची सिद्धता आहे. धावसंख्या पोचतंय 1 षटकांती बिनबाद 9. एक पॉवर प्लेचं षटक जिथे चेरोबा कोण संघाने 8 धावा घेतल्या होत्या तिथे एक पाऊल पुढे जाताना शिवनेरी आमने संघ यांनी 9 धावा वसूल केलेल्या आहेत. तिथे त्यांचा देखील एकही गडी बाद झाला नव्हता तर इथे यांचाही एकही गडी बाद झालेला नाही. समतोलता राखण्यात शिवनेरी आमने संघ देखील आता मात्र इथून काहीतरी घडेल यात शंका नाही कारण एक जादुई गोलंदाज येतोय चेरोबा कोण संघाकडनं परेश महाजन आणि येणाऱ्या गोलंदाजांमध्ये प्रशांत म्हात्रे तर कधी स्वतः कर्णधार देवेन तर कधी संदीप असा 5 गोलंदाजाचा उत्तम गोलंद शैलीदार गोलंदाजांचा भरणा असलेला चेरोबा कोण संघ. पाहूया दुसरं षटक हाताळण्यासाठी परेश महाजन. समोर आहे गुरुजी संतोष जोशी. पहिला चेंडू सुरेख पद्धतीने रिकाम्या क्षेत्राची निवड करताना इथे मात्र एकापेक्षा काही नाही आणि एका धावेने संघाची धावसंख्या पोचते दुहेरी अंकात बिनबाद 10. 43 धावांचा पाठलाग करताना शिवनेरी आमने संघ देखील एक टक्कर देताना दिसतोय. निश्चितच या धावांची या फटक्यांची आवश्यकता आहे तर खंडू पाटील याच्या बॅटमधून जोरदार टोलवला आहे चेंडू हवेत आहे कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाही नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. एका टप्प्याने तर दरम्यान 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि ज्या खरोखरच आमने संघाला त्या धावांची देखील गरज आहे. या 2 धावाने संघाची धावसंख्या पोचतोय बिनबाद 12. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात 9 धावा वसूल केल्यानंतर दुसरं षटक हाताळतो ते परेश महाजन. उपयुक्त षटक हाताळताना इथून किमान 10 धावा आल्या तर निश्चितच त्या सामन्याला आखोडी टप्प्याचा चेंडू हवा तसा खंडू पाटीलला फायदा उचलता आला नाही. मिळते फक्त 1 धाव आणि धावसंख्या संत गतीने का होईना पण आपल्या सांघिक कामगिरीमध्ये भर पडताना दिसते बिनबाद 13. अतिशय लॉलीपॉप चेंडू होता खंडू पाटील याच्यासाठी. त्याचा भरभक्कम शरीराचा विचार केला तर हा चेंडू किमान सीमारेषेच्या बाहेर जाईल असं वाटत होतं मात्र हवा तसा बॅटमध्ये नाही. परेश महाजन. संतोष जोशी मात्र चांगल्या क्षेत्राची निवड करतोय प्रत्येक चेंडू मागे मात्र चेरोबा कोण संघाचे क्षेत्ररक्षक तेवढी संधी देत नाहीत. मात्र एकेरी धावांवर भर देताना ही जोडगोली आघाडीची धावसंख्या पोचवते 14 वर. पुन्हा एकदा परेश महाजन जोरदार टोलण्याचा प्रयत्न. इथे थोडंसं कचा क्षेत्ररक्षण मात्र
एक धाव वाचवू शकलेले नाहीत. या एकेरी धावाने संघाची धावसंख्या पोचते 15 वर. दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे आणि खेळपट्टीवर अजूनही तग धरून आहेत या आघाडीची जोडी गुरुजी संतोष जोशी तर आक्रमक खंडू पाटील. खूप साऱ्या अपेक्षा असणार शिवनेरी अमने संघाला, एक बलाढ्य संघाला याही स्थितीत 43-42 धावांवर रोखणं हे देखील एक महत्कार्य होतं. ते अमने संघाला आणि ते पेललं आहे आणि त्याचा पाठलाग करताना मात्र त्यांना ह्या धावा काढाव्या लागतील. त्या दृष्टीने त्याचं पाऊल संतोष जोशी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न इथं नाहक बळी जातो. एस टीच्या रूपात एसटीचेच झालेले आहेत. इथे प्रशांत म्हात्रे चूक करत नाहीत आणि इथून पहिला गडी भात होत आहे अमने संघाचा सांघिक 15 या धावांवर. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर शिवनेरी अमने संघाची धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात 15 धावा आणि इथून उरलेल्या 12 चेंडूत खूप साऱ्या धावा कराव्या लागतील आणि ते करण्याचं सामर्थ्य कौशल्य हे नक्कीच शिवनेरी संघाकडे आहे. कारण येणाऱ्या फलंदाजीच्या क्रमवारीत आणखीन एक फलंदाजाचा भरणा होतो आहे, तो म्हणजे विष्णू, एक उपयुक्त फलंदाज. संतोष जोशीकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या, खरा उतरण्याचा प्रयत्न होता, मात्र ओळखलं की आपल्या हातून मोठ्या फटक्यांची नियुक्ती होत नाही तर तिथे आपण दुसऱ्या फलंदाजाला पाचारण करूया. आणि जसं कोण संघाने जी रणनीती आखली होती तिथे त्यांनी 2 गडी धावचीच्या रूपात बहाल केले होते संघाला, त्या पावलावर पाऊल ठेवून संतोष जोशी याने देखील पाचारण केलं आहे. एक उत्कृष्ट फलंदाज विष्णू याच्यासाठी जागा रिकामी केलेली. खंडू पाटील मात्र खेळपट्टीवर तग धरून आहे. येणारे 12 चेंडू बरंच काही सांगून जाणार आहे, कारण जिंकण्यासाठी 12 चेंडूत जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या 27 धावा. काहीही घडू शकतं, मात्र प्रशांत म्हात्रे ह्याला मागचा खेळ विसरून नव्याने सुरुवात करावी लागेल, कारण हे षटक खूप महत्त्वपूर्ण असणार आहे दोन्ही संघांसाठी. इथून 12 चेंडू आणि 27 धावा. प्रशांत म्हात्रे पहिलाच चेंडू उडवलाय, मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाही तिथे. दरम्यान खंडू पाटील याच्या बॅटमधून येत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या पोचते 17 वर. एक आपण भिवंडी एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधित केलं जातं, अमर एकताचा एक उपयुक्त खेळाडू होता आणि तो काळ वेगळा होता, हा काळ वेगळा आहे. एकता मिसाईल पुन्हा एकदा प्रशांत म्हात्रे बॉलिंग मार्कवर, जिथे खंडू पाटील तग धरून आहे. अडसर आहे इथे, उडवलाय आणि स्वतः प्रशांत म्हात्रे चेंडू खाली जातोय. इथे कोणतीही संधी न देता प्रशांत म्हात्रेला यश मिळतंय आणि इथे खंडू पाटील याची खेळी संपुष्टात येते. पाहूया, अजून सामना संपलेला नाही, कारण जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत या क्रिकेटमध्ये काही भाकीत करणं हे योग्य नसतं. तर नवीन फलंदाज येतो आहे खंडू पाटील याची जागा घेण्यासाठी, रमेश जोशी, गुरुजींचा भाऊ अर्थात संतोष जोशी यांचे बंधू. पाहूया याच्याकडनं पण खूप साऱ्या अपेक्षा असतील. तर आपण पहिल्या 2 दिवसांच्या खेळामध्ये पाहिलं, अप्रतिम सामने झाले, अतितटीच्या चुरशीच्या लढती झाल्या. त्यातल्या त्यात या स्पर्धेची पहिली सुरुवात जी झाली तीच खऱ्या अर्थाने या चषकाचा एक मोठा आगाज होती. उपतालुका प्रमुख चषक 2023 ज्यांच्या गौरवार्थ अर्थात श्यामदादा चौधरी साहेब यांच्या गौरवार्थ जय हनुमान संघाकडनं ग्रामस्थांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होताना दिसते. तर प्रशांत म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर, नवीन फलंदाज रमेश जोशी. पाहूया प्रशांत म्हात्रे पुढचा चेंडू. पहिल्या चेंडूवर 2 धावा दिल्यानंतर कमबॅक करताना प्रशांत म्हात्रे
गडी बात करतोय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. इकडे आम्ही पाहतोय आमच्या व्यासपीठाच्या बाजूला राजेंद्र पाटील एक गुणवंत उपयुक्त असे पंचगिरी देखील करतायत आणि शिरोबा कोण संघासाठी आपला खेळ देखील दाखवताना. तर या ठिकाणी प्रशांत म्हात्रे कुठल्या प्रकारे कमबॅक करेल, जोरदार टोलण्याचा प्रयत्न, इथे हलकीशी कड घेतली बॅटची आणि फलस्वरूप रमेश जोशी देखील ढग आऊटमध्ये परत. आणि इथून मात्र सामन्याला कलाटणी देण्याचं कौशल्य, मी म्हटल्याप्रमाणे जो मागचा सामना तो विसरून नव्याने सुरुवात करताना प्रशांत म्हात्रे एका चांगल्या षटकाची हाताळणी करताना पाहतोय. 43 धावांचा पाठलाग करताना इथे शिवनेरी अमने संघाला देखील दमछाक होताना दिसते, कारण आघाडीचे तिन्ही फलंदाज ज्यांच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या तो संतोष जोशी, खंडू पाटील आणि त्यापाठोपाठ आता बाद झालेला फलंदाज रमेश जोशी हे त्रिकूट पॅव्हेलियनमध्ये परतलेले आहेत. आता असे कोणते फलंदाज आहेत की हे ह्या धावा करण्याचं सामर्थ्य ताकद ठेवलेले, अर्थात खेळपट्टीवरली ही जोडीच काही करायचं असेल तर करेल असं उडवलाय. पुन्हा इथे चेंडूखाली क्षेत्ररक्षक आणि चौथा गडीबाद. इथून मात्र जी हाराकिरी हवी तशी, जी भागीदारी म्हणतो आपण, आणि इथे होते या षटकातली हॅट्रिक, मला वाटतं स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक प्रशांत म्हात्रे साधतोय. हा खेळच असा आहे क्रिकेट की जिथे चाचणी स्पर्धेला या गोलंदाजाकडनं खराब प्रदर्शनाची अपेक्षा नव्हती तिथे मार बसला आणि कौशल्य असतं. मात्र क्रिकेट खेळ आहे, इथे काय घडेल काय बिघडेल सांगता येत नाही. दरम्यानच्या काळात नवीन फलंदाज आलेला सूर्यकांत. इथून मात्र शिवनेरी आमने संघाला खूप काही करावं लागेल. रक्षात्मक खेळ करण्याचा प्रयत्न, हलकेच बॅटने कड घेतली जातोय गलीच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, एकापेक्षा काही नाही आणि इथून एकेरी धावेने काही घडणार नाही. उलट पक्षी कोण संघाचं काही बिघडणार नाही. तर पाहूया या एकेरी धावेने धावसंख्या पोचते 18. चला चेरोबा कोण संघाला विनंती आहे, कर्णधार तर खूपच वेळ घेत आहेत विशेषतः. जिथे सध्या तरी आपला संघ ऑल इज वेल आहे आणि तिथे तुम्ही वेळ घेता हे योग्य नाही. एक चांगल्या कर्णधाराला हे शोभत नाही. दरम्यान प्रशांत म्हात्रे षटकातला पुढचा चेंडू, रक्षात्मक खेळ करण्याचा प्रयत्न, चेंडू यष्टी रक्षकाच्या हातून निसटला आहे. दरम्यान एक धाव 22 रूपाने मला वाटतं बॅटची कड घेतलेले, पण एकेरी धाव्याने धावसंख्या पोचते 19 आणि इथे षटक संपलेलं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 3-19. इथून जिंकण्यासाठी हव्या आहेत 4-19 आणि इथून जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या 6 चेंडू आणि 24 धावा. चक्क 6 चेंडू हे सीमा पार करावे लागतील. आणि असा कोणता फलंदाज आहे हेही करामत करण्याचं सामर्थ्य राखतोय. दरम्यानच्या काळात एक अंतिम षटक टाकण्यासाठी उपलब्ध झालेला आहे तो गोलंदाज संदीप, ज्यांच्याकडे एक पर्याय खुला होता देवेनेच्या रूपाने, मात्र ही जबाबदारी संदीप याच्यावर सोपवलेली आहे कर्णधाराने. आणि इथून अमने संघाला 6 चेंडूंवर 6 चौकार लावावे लागतील, कारण चेसिंग कंपल्सरी आहे. त्यामुळे इथे काय घडतंय ते पहिले 2 चेंडू निश्चित या सामन्याचा निकाल निश्चित करतील. पहिला चेंडू जमिनीला लगत खेळून काढलेला चेंडू, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी देखील होत आहेत. इथे हारागिरी होते क्षेत्ररक्षकाकडून आणि 2 धावेने संघाची धावसंख्या पोचते 21. इथून जिंकण्यासाठी हवे आहेत त्या 5 चेंडू आणि 22 धावा.
तर यानंतर एक बलाढ्य संघांदरम्यान सामना रंगणार आहे. दरम्यान संदीप षटकातला पुढचा चेंडू जोरदार टोलवण्याचा प्रयत्न चकवलाय. चेंडू जातो निर्धाव. इथे मात्र आता म्हणावं लागेल की शिवनेरी आमना संघ हा थोडासा पराभवाच्या छायेत दिसतोय, कारण उरलेल्या चार चेंडूंवर त्याहून मोठे फटके म्हणजे षटकार खेचावे लागतील. इथे मात्र एकेरी धावेने चिरोबा कोण संघाचं काही बिघडणार नाही हे त्यांना पक्क ठाऊक आहे. आणि इथून मात्र चिरोबा कोण संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना निश्चितच आमने संघाने देखील चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या माध्यमातून. मात्र त्यांची आघाडीची जोडी खंडू पाटील आणि संतोष जोशी हे जेव्हा बाद झाले तेव्हा कुठेतरी त्यानंतर त्यांची कामगिरी ही ढिसाळ होत गेली आणि फलस्वरूप ही परिस्थिती पाहतोय. एकापेक्षा काही मिळणार नाही आणि अशा रीतीनं जवळजवळ पराभवाच्या शायेत वावरताना शिवनेरी आमने एक चांगला संघ, गुणवान संघ, गुणवान खेळाडूंचा भरणा असलेला संघ शिवनेरी आमने नावारूपाला आलेला आहे. अलीकडच्या काळात त्यांचा चांगला खेळ पाहायला मिळतोय. मात्र या स्पर्धेत, या सामन्यात प्रतिस्पर्ध्याला इथे उडवलंय. मात्र एकापेक्षा काही नाही अशा रीतीनं शिवनेरी आमने संघ निश्चितच आता मी म्हणेन की इथून पराभव टाळू शकणार नाही. टाळण्यासारखं त्यांच्याकडे आता तेवढे चेंडू देखील नाहीत आणि इथून चिरोबा कोण संघ या स्पर्धेत कशाप्रकारे वाढीव कामगिरी करेल याकडे त्यांचं लक्ष असणार आहे. दरम्यान इथे सामना संपलेला आहे. चिरोबा कोण संघ विजय झालेला आहे. विजयी संघाचं कौतुक. तर शिवनेरी आमने संघाला पुढील सर्व स्पर्धांसाठी शुभेच्छा. ज्या येणाऱ्या चाचणीनंतर खूप साऱ्या स्पर्धा इथे आहेत, तर झालेल्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार देतो आम्ही. प्रशांत म्हात्रे याने एक चौफेर कामगिरी केलेली आहे. चिरोबा कोण संघासाठी सांघिक 16 धावांचं योगदान देताना एक षटक देखील हाताळलं. त्या षटकामध्ये देखील उपयुक्त गोलंदाजीचं प्रदर्शन केलं आणि फक्त 4 धावा देऊन 3 गडी देखील बाद केलेले आहेत. असा प्रशांत म्हात्रे अष्टपैलू कामगिरी. तर मी व्यासपीठावर ज्यांच्या गौरवार्थ या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, उपतालुका प्रमुख चषक 2023 चे गौरवमूर्ती श्यामदादा चौधरीला विनंती करेल की प्रशांत म्हात्रे यांना सामनावीराचा पुरस्कार देऊन त्याला गौरवण्यात यावं. तत्पूर्वी पुढील सामन्याची जी नाणेफेक झालेली आहे त्या दिशेने आपण वाटचाल करायची आहे दोन्ही संघांनी. दरम्यानच्या काळात इथे आम्ही हरिदास चौधरी, मेजर हरिदास चौधरी, एक जय हनुमान संघाचा उपयुक्त अष्टपैलू खेळाडू, याच्या शुभ हस्ते झालेल्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार प्रदान करताना प्रशांत म्हात्रे याला एक अष्टपैलू चमकदार कामगिरी केल्यानंतर पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्वर्गीय द्रौपदीबाई लक्ष्मण चौधरी आई हिच्या स्मरणार्थ श्री राम लक्ष्मण चौधरी सुपुत्र याचकडून मालिके विरासासाठी जी सायकल उपलब्ध झालेली आहे त्यांचं मनपूर्वक आभार. तर वैकुंठवासी काळीराम रतन चौधरी यांच्या स्मरणार्थ गुरुनाथ जग्गू गुरुनाथ काळीराम चौधरी याचकडून एक आकर्षक ट्रॉफी उपलब्ध झालेली आहे. तर या ठिकाणी आमच्या शाळा सहकारी श्यामदादा चौधरी, रामदादा चौधरी असो, स्वतः मी, आमचा शाळा सहकारी 1986 चे चॅम्पियन किशोर परदेशी यांचा या ठिकाणी शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करताना निश्चितच आम्हाला अभिमान वाटतो की एकत्रित आम्ही सगळे या ठिकाणी दिसतोय.
1986 च्या चॅम्पियन। धन्यवाद किशोर। त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज म्हणून जे आकर्षक ट्रॉफी आलेली आहे, कैलासवासी अशोक रामभाऊ चौधरी यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुतणे श्री हर्षद यशवंत चौधरी याचकडून एक आकर्षक ट्रॉफी आलेली आहे ते उत्कृष्ट फलंदाजीसाठी। त्याच्यामागे कारण आहे की स्वतः हर्षद हा एक उपयुक्त फलंदाज आहे आणि त्यांनी ते ट्रॉफी देखील फलंदाजासाठी ठेवलेली आहे। तर उत्कृष्ट गोलंदाजासाठी आहे कैलासवासी बाबा।